दीपाली मॅडम. हा, ऐसा जस्ट मॅडमचं माझं आज बोलणं झालं, मग मी म्हटलं आता रेकॉर्डिंगच त्यांनी सांगितलं तर तुम्हाला, मला काही सांगायचंय त्याच्यावरतीही मी बोलेन, कारण बऱ्याच जणांना शारीरिक त्रास पण होत आहेत. हा बोला मॅडम. सगळ्यांना आत्मवंदन. आवाज येतोय? हो, येते मॅडम, बोला. मला माझा पिरॅमिडचा अनुभव सांगायचा होता. त्या दिवशी मी सांगितलाच आहे, पण गेले जानेवारी पासून मला जो स्लिप डिस्कचा त्रास आहे, तर तेव्हा माझ्या पाठीमागच्या कमरेच्या भागात असा गोलसर फुगीर फुगवटा आला होता. सूज होती तिथं. तर डॉक्टरांनी सांगितलेलं की आतल्या बाजूला सूज आहे, ती जोपर्यंत कमी येत नाही तोपर्यंत बाहेरचं पोर्शन सूज ओसरणार नाही. आणि परवा जेव्हा पिरॅमिडला व्हायब्रेशन आले ध्यानामध्ये, तर तेव्हा त्याच पोर्शनला मागून खूप धक्के बसत होते. आणि तिथून आल्यानंतर एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला जाणवलं की माझी सूज पाठीमागची पूर्ण ओसरली आहे. आणि म्हणजे काही त्याला औषधं नाही, गोळ्या औषधं नाही, पण ह्या पिरॅमिडला आल्यापासून 2-3 दिवसातला हा जाणवलेला मला फरक आहे. तर त्याबद्दल मी पिरॅमिडची खूप कृतज्ञता व्यक्त करते. आणि मॅडमनी जे काही आतापर्यंत टेक्निक शिकवले, त्याचा केलेला वापर, तिथं झालेलं माझं हिलिंग, आणि पिरॅमिडला येताना मी पंचतत्वचं पण हे केलं होतं. मॅडमनी तिथं पंचतत्वाचं पण हिलिंग केलं, चारी बाजूंनी येणारी एनर्जी कशी काम केली पिरॅमिडमध्ये, याचा अनुभव घेतला मी. आणि पहिल्या वेळेला मी जेव्हा पिरॅमिडला भेट दिली होती साधारण बुद्ध पौर्णिमेला, तेव्हा मी खुर्चीत बसून ध्यान केलं होतं, म्हणजे मला खाली बसता येत नव्हतं. पण दुसऱ्यांदा जेव्हा मी पिरॅमिडला ऑगस्ट मध्ये आले, तेव्हा मी तिथं मांडी घालून बसू शकले, तेव्हा पण मला पिरॅमिडमध्ये खूप एनर्जी जाणवली. आणि आता सुद्धा जवळपास तास 1.5 तास ध्यान झालं, तर तेव्हा सुद्धा मी व्यवस्थित बसू शकले. आणि तिथल्या जो एनर्जीचा किंवा जे काही प्रोसेस झाली त्याचा मला तिथं अनुभव आला. आणि घरी आल्यानंतर सुद्धा मला माझ्यामध्ये शारीरिक जो बदल पटकन दिसून आला, तो 2-3 दिवसांमध्ये जाणवलेला हा फरक आहे. तर त्याबद्दल मी म्हणजे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते की जे 5-6 महिन्यात नाही झालं ते पिरॅमिडला आता आल्यापासून मला म्हणजे जाणवलेला बदल आहे. आणि दुसरं म्हणजे पण ध्यानामध्ये पण अलीकडं ह्या म्हणजे ह्या महिन्याभरात तर जास्तीच व्हायब्रेशन येत आहेत किंवा काही जाणवते, तर मॅडमना पण मी ते बोलले. मी सांगते की अजून डिटेल सांगते, कारण मी जेव्हा मॅडमना तिथे पाहिलं तुम्हाला सगळं आठवत असेल की मॅडमचं जेव्हा ध्यान तिथे पिरॅमिडला झालं, तर त्यावेळेला त्यांना जे काही प्रकारचे व्हायब्रेशन्स किंवा मुवमेंट्स होत होते ते वेगळे होत्या. आणि माझ्या अंदाजाने असं ध्यानातनं कुंडलिनी करत नाही, म्हणजे जे काही प्रोसेसिंग असतं त्यावेळेला नाही होत, एक विचित्र प्रकारचं. तर मॅडमला जी म्हणजे मॅडम म्हणतात एक हातभर किंवा बनपाव असतो तेवढी सूज होती, तेवढ्या प्रदेशात सूज होती. आणि त्या बनपाव जो मॅडमनी सांगितलं चौक असतो आपला, आणि नेमकं त्यांना तिथेच कोणीतरी मागणं हातोडे घातल्यासारखं मॅडमचं असं मुवमेंट होत्या असं, म्हणजे त्याच भागात. आणि मग मला हे जाणून घ्यायचं होतं की काहीतरी मॅडमनं वेगळं होतंय, आणि मग ते काय वेगळं होतंय, म्हणून मी डिटेल विचारत राहिले मॅडमना, त्रास नाही झाला, हे नाही झालं, मग काय एक्झॅक्ट काय झालं, कारण मलाही बघायचं असतं ना तुम्हाला काय एक्झॅक्ट होतंय. कारण ध्यानातनं दोन्ही गोष्टी होतात, हे बघा, जर तुमची क्लिन्झिंग प्रोसेस चालू असेल तर लूज मोशन्स होतात, ओमिटिंग होतं, पण ज्या वेळेला क्लिन्झिंग प्रोसेस म्हणून होतात. आता एक आपले शैलजा मॅडमनाच हे होतंय म्हणूनही मला या गोष्टीवर बोलायचंय त्या निमित्ताने, की ज्या वेळेला हे क्लिन्झिंग ध्यानाने म्हणून ओमिटिंग लूज मोशन्स होतात त्यावेळेला आपल्याला नेहमी जसं होतं की नाही लूज मोशनने विकनेस येतो, ओमिटिंगने विकनेस येतो, आपण आजारपणासारखं वाटतं, तसं नाही वाटत क्लिन्झिंग प्रोसेसमध्ये. मग ते विचारलं मॅडमना मी सकाळी, ते आजारीसारखंच होतंय. आत वहील अर्चना बेंद्रे मॅडम पिरामिडला आल्यावर त्यांना ताप आला, मी त्यांना विचारलं नाही मॅडम खूप फ्रेश वाटतं, ताप आल्यावर जसं होतं तसं नाही, ही लक्षणं आहेत लक्षात घ्या. आणि मग जर ओमिटिंग आपल्याला पित्तानी झालं ना, आपण ओमिटिंग केलं किती छान वाटतं आपल्याला, तसंच हे क्लिन्झिंग ज्या वेळेला होतं त्यावेळेला होत असतं. म्हणून मला हे बघायचं असतं की एक्झॅक्ट काय झालं, कारण काही वेळेला ध्यानामुळे ऊर्जा वाढली तर अंग जड होतं, दुखतं, पण ह्यानी ध्यान थांबून चालत नसतं, दुखलं तरी ते करायचंय, कारण ऊर्जा प्रोसेस करते म्हणून जड झाले. तर काही लोकांचं हलके होतं, आता माझी मानच जड होईल ध्यान करून, मग मी बंद करायचं का, नाही तर मानेवर प्रोसेसिंग चालू आहे माझ्या,
हे असतं, त्यामुळे ध्यानात ना हे मला विचारणं तुमच्याशी गरजेचं असतं, तुमचा गॅप पडू नये म्हणून. म्हणून मॅडमना मी खूप खोदून खोदून त्याही दिवशी विचारलं, नंतरही मी 1-1.5 तास बोललेन. आता मॅडमना ते क्लिक झालं की अरे सूजच ओसरली आपली, मग आधी बोलले, मग मी म्हटलं ते मग तिथल्या ऊर्जेनी करून घेतलं का, कारण हे बरोबर त्यांना असंच होत होतं, खालच्याच भागात असंच होत होतं त्या दिवशी. आणि मला कळलं हे काय खाली होतंय, त्यांचा तो त्रास मला माहिती होता. आता हे बघा, पिरॅमिड हे फिजिकल हिलिंगला खूप परिणामकारक आहेच आहे. डॉक्टर वेडे म्हणून डॉक्टरांनी पिरॅमिड मध्ये हॉस्पिटल हलवलेले नाही आहेत. आपल्या नागपूरला एक डॉक्टर आहेत, त्यांचे मला मेसेज येतात, एकदा मी टाकेल डिस्कशन ग्रुपवर. त्यांनी दवाखाना गुंडाळलाय त्यांचा, हे सगळं बघितल्यावर पिरॅमिडचे इफेक्ट. त्यांचा दवाखाना सगळा बंद केलाय, 500 सिटिंगचं पिरॅमिड बांधलंय त्यांनी, मोठं परिसर नेचर ठेवलंय, आणि फक्त 100 रुपये घेऊन ते रोग्यांवर उपचार करतात. पूर्ण पिरॅमिड मध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे, आणि एक फ्लोअर का काय आहे ते 500 लोकांचे, 100 रुपये घेऊन काम चाललेलं आहे फक्त. बाकी डॉक्टरचा व्यवसायच बंद केला. की इतका अद्भुत रिझल्ट माझ्याशी ते बोलले, म्हणाले मॅडम माझं हात हाड हे झालं होतं, बिलीव मी म्हणाले 7 दिवसात हाड जुळून आलं. स्वतः अनुभव घेतला की मग माणसाला ते हे होतं. तर हाड जुळणे, स्पाईनचे प्रॉब्लेम, हाडांचे प्रॉब्लेम, ह्याच्यावर पिरॅमिड खूप छान काम करतं. पिरॅमिड ऊर्जा वैशिष्ट्य स्पेशलायझेशन त्याचं तेच आहे पिरॅमिडचं. हाडं क्रॅक लगेच जुळून येतात, आणि पिरॅमिडची ऊर्जा फिजिकल हिलिंगचं काम जास्त. ऍक्च्युली ध्यान जे करतं तेच तिप्पट चौपट पिरॅमिड. आपण बघितलं कित्येक महिने साधना केल्यावर जे फळ मिळणार आहे ते आपल्याला काही दिवसात पिरॅमिड नाही मिळतं, कित्येक दिवसाचं पिरॅमिडचं फळ आपल्याला काही तासात मिळणार आहे, काही तासातलं काही मिनिटात, 10 मिनिटातले रिपोर्ट, 10 का 20 मिनिटाचे रिपोर्ट शास्त्रज्ञांनी ब्लड रिपोर्ट बघितले. आपणही करून बघू ना, आपल्याला ऍक्च्युअली मला सुद्धा हे प्रयोग करावेसेच वाटतात. जसं मी आल्यावर तुमच्या ऊर्जा चेक करते, ऊर्जा खूप बदलली होत्या त्या दिवशी, ब्लड रिपोर्ट बदलतात, आपण करून बघू ना. आता जेवायला राहायलाही त्याला हे सगळं शक्य आहे ना, आपण आधी ब्लड रिपोर्ट घेऊ आणि 20 मिनिटांनी अर्ध्या तासाने बघू काय ब्लड रिपोर्ट मध्ये बदल होत आहेत. हे मला करायचंय सगळं. तर याच्यामध्ये दीपाली मॅडमचा अनुभव आपण ऐकला, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, दीपाली मॅडम बरंच ध्यान करतात. मी त्यांना म्हंटल होतं नुसतं सांगू नका, ध्यान किती वेळा करता हे तुम्ही सांगा. आणि दीपाली मॅडमचा येतानाचा संकल्प होता की मी पिरॅमिडला चार्जिंग केलंय आणि पिरॅमिड मला चार्जिंग करते, कारण मी तुम्हाला हे रहस्य सांगितले, दिलं तरच मिळणार आहे. पिरॅमिडला तुम्ही चार्ज करायचंय, मग पिरॅमिड तुम्हाला चार्ज करायचं. त्यामुळे दीपाली मॅडमना जास्त परिणाम त्या ध्यानही खूप करतायत, आपलं कोऑर्डिनेशनचं काम करतायत, सेवेचं काम करतायत, त्यामुळे हे जास्त त्यांना आता जे अनुभव ऐकतात त्याच्यामुळे ऐकतात. महत्वाचं लिखाण त्या करतायत, लिखाण आणि एक हायर जम्प शिफ्टिंग येणार आहे तुमच्या. आता मी जेव्हा हायर ऑथरची पुस्तकं घेईल ना, त्याला तुमच्या लक्षात येईल. सगळे फॉरेन ऑथरचे पुस्तकं आली आहेत सध्या घरात, बरेच वर्ष 90-80 पासून हे सगळं करणारी, म्हणजे त्यांना माहिती आहे सगळी पृथ्वी बदलणारी, त्यांची पुस्तकं आली. त्या सगळ्या त्यांच्या लाईनवर, बेसिक फंडामेंटल लाईनवर आपण चाललेलो आहोत, पण पुढचं पुढचं त्याच्यात हे सगळं आहे. आता मला ते जास्त सांगायला तुम्हाला, म्हणजे त्यांनी डिटेल दिले की कसं होतं, लिखाणाने काय होतं, इमोशन लेअरवर काम केल्याने काय होतं, मेंटल लेअरने काम केल्यावर काय होतं. हे बघा, आपल्या इमोशन्स, आपल्या मेंटल म्हणजे विचार आणि भावना, हे सगळं पृथ्वीशी निगडित आहे. पृथ्वीवर जेवढं आपण काम करतोय आणि पृथ्वीवर जेवढी आपली प्रगती होणार आहे, त्यासाठी या 3 लेअरवर काम होणं अतिशय गरजेचं आहे. शारीरिक ह्याच्यासून आपण अलिप्त झालो पाहिजे. जर आपण शरीराचे त्रास आपण डिस्कस करतोय, हे करतोय, आपल्याला हील व्हावं वाटतंय, तर आपण अजून खाली अडकलेलो आहे मायाजाळात. जेव्हा आपण हे तटस्थतेने सहन करतोय किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन पोहोचलोय आणि शरीराचे त्रास होऊ नयेत असं वाटत नाही, आपल्याला एक स्वीकार भाव येतो, त्यावेळेला आपण जंप मारतो आणि त्यावेळेला ॲस्ट्रल लेअरवर येतो. ॲस्ट्रल लेअरवर आलं की आपलं पहिल्यांदा इमोशन लेअरवर काम व्हायला लागतं, आपले इमोशन्स हील व्हायला लागतात आणि इमोशन लेअरचे चक्रा क्लीन्स व्हायला लागतात दुसऱ्या लेवलला. आणि हे झाल्यानंतर आपण मेंटल लेअरला, म्हणजे बौद्धिक आणि वैचारिक लेवलला काम करू लागतो. आणि मग हे मेंटल, ॲस्ट्रल, फिजिकल या लेवल आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्या या आपण क्लिअर झालो की मग आपण सोलवर लेवलवर काम करायला लागतो. आता जो नोव्हेंबरचा कोर्स मी घेणार आहे, 5 नोव्हेंबरपासून तो सोल लेवलवर मी घेणार आहे.
की सोल लेअरचे काय स्तर आहेत, सोल लेवलवर आपण रिकन्स्ट्रक्ट कसा करायचा आपला सोल प्रोग्राम, सोल रिप्रोग्रॅमिंग करायचं, हे शरीर सोडल्यानंतर, ही धरती सोडल्यानंतर आपल्याला जे हवं आहे ते मी या कोर्समधनं घेणार आहे. कारण एक शिफ्ट मारायची, आता झालं नाही इमोशन्सवर जर्नल आणि लिहिणं हे सगळं बोलून झालं, सारखं त्याचं त्याचं ते काय करणार, त्याच्या पलीकडं सोल रिप्रोग्राम कसा करू शकतो हे सगळं ज्ञान मला द्यायचं आहे नोव्हेंबर पासून. त्याच्यातून पलीकडे काय येईल ते अजून माहिती नाही, तुम्हालाही विचारते मी. पण माझं ऑब्जेक्टिव्ह हे या नोव्हेंबरच्या प्रोग्राम मधून, त्यामुळं ज्यांचं काम साधारण थोडंसं या लेवलला झालंय, ज्यांनी काही लिखाण केलंय हे केलंय, ते सिलेक्शन पुढच्या ह्याच्यात घेतलेलं आहे. कारण या ह्याच्यावर तुम्ही केलंच नाही, तर ते दीपाली मॅडमचं उत्कृष्ट चाललेलं आहे. वाईल रुपाली मॅडम करतायत, पण त्यांची ध्यानाची जोड मला नाही अजून काही कळत. म्हणजे दीपाली मॅडमचं दोन्ही आहे, त्या ध्यानही करतायत, त्या सेवाही खूप चांगली देत आहेत, आणि माझा सगळा ऍबस्ट्रॅक्ट सार घेऊन त्या करतायत लर्निंग, त्यामुळे हे रिझल्ट आहेत. आणि येताना मी पिरामिडला देतीये म्हणून मी घेतीये हे पण आहे, आणि त्यामुळे हिलिंग झालेले. पूर्ण सूज किती महिने होती, आतमधनं ती सूज होती, बाहेरनही नव्हती. म्हणजे आतून होती म्हणूनही बाहेर नव्हती, म्हणजे ती सूज बाहेरची ओसरली म्हणजे आतलीही ओसरलीच आहे, तर रासही कमी झालाय त्यांचा बराच. तर खूप अभिनंदन आपण दीपाली मॅडमचं करूयात सगळेजण. आणि आता मला पुढं बोलायचंय या शारीरिक त्रासांवर, आता या गोष्टी लक्षात घ्या, कारण मला सुद्धा आल्यानंतर शारीरिक त्रास होत होता. मी पण पंचतत्व घेतले, मी पण एक दोन लोकांकडनं घेतले, आणि माझ्या लक्षात आलं की चिकित्सक बदलून काही होतच नाहीये. ते तर माहितीच होतं, पण एक आपल्याला असं वाटतं ना, मी म्हटलं बघू तरी काय होतं, कदाचित मला चुकीचं मिळतीये काय ट्रीटमेंट, पण नाही झालंय. आणि मला एक माहिती, जोवर आपण लर्निंग घेत नाही तर शारीरिक व्याधी दूर होत नाहीत आपल्या. शारीरिक व्याधी या लर्निंग साठीच आल्यात, सोल प्रोग्रामनीच आलेले आहेत, त्यातून आपल्याला काही शिकायचंय. जोवर आपण ते शिकत नाही तर ते त्रास परत 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 येत राहतात, वेगळ्या वेगळ्या रूपात येत राहतात. मग मी खूप विचार करत होते मला झालाच कसा एवढा त्रास. एक दोन गोष्टी मी तुमच्याशी बोलले की मी म्हणतेय तुम्हाला ट्रीटमेंट देताना मला काही होत नाही, मला काही होत नाही, म्हणजे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स दिला दणका, गे तुला काही होत नाही, गे तुला काही होत नाही, गे हे गोष्ट घडली माझ्या बाबतीत. म्हणजे मी आता तसं म्हणायला नकोय म्हणून मी आता कोणी माझ्या पुढे काही आलं ना, म्हणजे दया सहानुभूती करून असल्याशिवाय मी मोफत चिकित्सा करणार आहे का, पण एक कुठंतरी असं मनात विचारून द्यायचं ह्यांना बरं हे सगळं होतं असं. ते आता नाही होत, मग तो विचार सोडून दिला. दुसरं म्हणजे मी 12 अक्षर शिकते, आणि 12 अक्षर मध्ये सगळा बेसच सांगितला त्यांनी की काय एखाद्या कमतरतेमुळे कुठपर्यंत सगळं शेवटी जातो. आणि मग काही समजा आता दातातनं रक्त येणे किंवा शरीरातनं काय बाहेर पडतं, पांढरं बाहेर पडणं म्हणजे काय, हे असं बोलायला लागायचे मॅडम. आणि मग मी म्हणायचे मला तर कसलं हे त्यावेळेलाही असंच व्हायचंय हे काय, दातातनं रक्त म्हणजे कधीच नाही आलं. ओ द सेम डे स्टार्टेड, काय तुम्हाला सांगायचं एक एक अद्भुत. म्हणजे तिथे जे झालं पंचतत्व देताना ते 12 अक्षर मध्ये झालं, अजून डोक्यातही भरलं गेलं ना की असं लक्षण असलं की हे, भीती काही नव्हती, पण काही वेळेला आपल्या सबकॉन्शियस मध्ये पण जातं, आपण काही ऐकतो. माझ्या जीवनात मी बघितलं समजा वजन, वजनामध्ये चूक एवढीच झाली की हे पदार्थ खायचे नाहीत ते पदार्थ खायचे नाही, सोडून दिलं सगळा सत्यानाश झाला, इथेच चुका होतात आपल्या. वाई माझे वडील सगळं खाऊन एन्जॉय करतात, 93 इयर्स कंप्लीट केलं त्यांनी ठणठणीत आहेत, त्यांना बाजीबात दवाखाने बिवाखाने किरकोळ त्या पाठीत पाणी झालं, तर एकदा ते सोडलं तर काही झालेलं नाही. म्हणजे हे आता जेव्हा वडिलांना बघितलं तर त्यावेळेला लेसन मिळतो, अरे खा ना मन, त्यांचं मन खूप शुद्ध आहे, त्यांचं मन खूप पॉझिटिव्ह, कधी निगेटिव्ह विचार करत नाही, कधी निगेटिव्ह गोष्ट बोलतच नाही. मग हे सगळे ही व्हायब्रेशनल इफेक्ट, मनाची ताकद, विल पॉवर, हे त्यांच्याजवळ सगळं आहे. मग माझ्या लक्षात आलं आपण हे ऐकतोय ना, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस सुद्धा तयार होतो की अरे सफोला तेल खाऊ नका, सफोला मध्ये हार्ट अटॅकच्या वेळेला किती सफोला तेल घ्या, सफोला तेल घ्या, किती जाहिरात झाली, आणि त्या सफोला तेलनीच कॅन्सर्स होतात, म्हणजे रिफाईंड तेलानेच, आणि किती वेळेसारखी आपण रिफाईंड तेल खाल्ले गेले. म्हणजे हे कॉन्शियसली पेरलं जातं, आणि कॉन्शियसली पेरून मेंदूवर आपल्या परिणाम होतो. मग भले आपण दुसऱ्या 10 जणांनी ऐकलं नाही, ते कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे आकाशिक रेकॉर्ड, तुम्ही जे म्हणता ना आकाशिक रेकॉर्डवर घ्या, आकाशिक रेकॉर्ड म्हणजे हे आकाश, माझ्या सभोवतालचा सगळा
प्रदेश आकाशिक रेकॉर्ड. मग तिथे आपणच फिरतोय ना रोज, विचार करून आपण बोलून टीव्ही बघून. आपल्या घरातले आकाशिक रेकॉर्ड मध्ये आपण तेच तर क्रिएट करतो, पिक्चर मधल्या हाणामाऱ्या आणि रडणे, सगळ्यांच्या भावना, सिरियल आणि बातम्या. म्हणून तर बातम्या आमच्या घरात, म्हणजे बातम्या म्हणजे टीव्हीवर लिमिटेशन आहे आमच्या. पहिल्यापासून मी वडिलांना म्हटलं व्हायब्रेशन माझ्या घरातले बिघडवायचे नाहीत, मिस्टरांना सुद्धा. माझा मुलगा तर काही टीव्ही बघत नाही. ह्या सगळ्या व्हायब्रेशनला मी पहिल्यापासून जपले, त्यामुळे आमच्या घरात कोणी आलं की व्हायब्रेशन जाणवणाऱ्या लेवलचा असेल तर तो म्हणतोच खूप सुंदर व्हायब्रेशन आहे, उठतच नाही. हे जपले लक्षात घ्या. होम हवन करून त्या व्हायब्रेशनलाही घालवणं गरजेचं असतं 2-3 वर्षात. आता हे सगळं तुम्ही पुराणातून ऐकलंच आहे, महत्वाचं आहे. त्या होम हवनचे सुद्धा सायंटिफिक रिपोर्ट आलेत, मी डिस्कशन ग्रुपवर परवा एक टाकलाय, बघा तुम्ही. आणि खूप करोनाच्या ह्याच्यात त्या हवनाचं हे आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीने काय दिलं त्यातलं शास्त्र जाणून जर आपण केलं तर खूप फरक पडणार आहे आपल्याला. त्यामुळं आता शारीरिक ज्या व्याधी होत आहेत त्याच्याबद्दलही मी बोलते. मग हे सगळं माझं चाललंच होतं लर्निंग, काय मला यातनं घ्यायचंय, का मला हा त्रास होतो, माझं का दूर होत नाही. मला कधी, मला म्हटले सुद्धा काही लोक, 2 वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय, हे काय खोकला कायम किती दिवस, काय केलं तरी तो जाईना, काही केलं तरी आहो. घरातले सुद्धा उपाय त्या शैलजा मॅडमच्या मिस्टरनी दिले, ENT स्पेशालिस्ट मुलांनी दिले, काहीच नाही, अँटीबायोटिक्स देऊन झाले, काही नाही. आणि मग आता ते हायर पुस्तक आली, त्यात एक म्हणतोय डॉक्टरच आहे तो म्हणतो की त्यांनी तर बघा 1990 सालीचं ते लिखाण आहे, त्यांनी बरेच अभ्यास केले त्या लोकांनी, त्यांना तेव्हापासून माहिती आहे सगळे बदल होणार. आणि त्यांनी लिहिले ज्या वेळेला हे तयार होणार आहेत, लाईट क्वेश्चन तयार होणार आहेत, ते लाईट क्वेश्चन तयार होण्याची सुरुवात पहिल्यांदा हार्टवरनं होणार आहे, म्हणून तुम्हाला हे सांगून ठेवते. आणि हार्ट मध्ये पल काय म्हणतो, रेट जो आहे हार्ट जो धडकण्याचा, तो इरेग्युलर होणार आहे. मग हे आपल्याला पहिल्यांदा जाणवणार आहे, जे आपल्याला जाणवते, आपल्या कित्येक लोकांना जाणवते, हृदयातल्या धडका अन इवन झालेल्या आहेत आपल्या, इवन नाही राहिले आता, क्वचित 1-5 मिनिटं कस तरी होऊन जातं. ते म्हणतात पहिलं हृदयात, आणि हृदयातच आपण असेंड होणार आहे आता, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर छाती, हृदयाच्या वरचा भाग छाती, तिथे तुम्हाला कंजेशन जाणवणार आहे, म्हणजे थोडस ब्लॉकेजेस किंवा बंद असं तुंबल्यासारखं जाणवणार आहे. आणि मला एक्झॅक्टली तेच होतं होतं मी आल्यावर, आणि मला कळलं. आणि मी करोनातनं गेली आहे, आणि मला लंग्स इन्फेक्शन झाले होते तेव्हा, आणि त्यावेळेला मग मी ते रेमेडिसियर वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि मला तसंच ते, म्हणजे त्या प्रकारचं छातीत काहीतरी जडपणा वाटत होता, पण कप तर नाही वाटायचा. मला सगळे विचारायचे छातीत कप वाटतो का, काही नाही, कप नाहीये, काही नाही, पण काहीतरी असं ते ब्लॉकेज किंवा एक दडपण आल्यासारखं मला व्हायचं छातीवर. आणि घशात पण त्यांनी सांगितले की तुमचे घसे हे पण खवखवणं, इथून ते सगळं होणार आहे. त्यामुळं काहींना हा त्रास जाणवणार आहे सुरुवातीला लाईट क्वेश्चन्स इथनं. मग मी विचार केला हे सगळे तर त्रास मला झाले, आणि तेही नेमकी तिकडनं आल्यावर, कदाचित की चांगल्यासाठी झालं असेल, लाईट क्वेश्चन सुरू झाले असतील. झाले तर आहेच आहे, त्याला अनेक रूप आहेत माझ्याकडं. मला खूप पूर्वीपासून पूर्ण असा प्रकाश, काजवे जसे चमकतात ना, मला तसा प्रकाश सारखा दिसतो, ते आहे. माझ्यातनं इलेक्ट्रिक करंट वाहत असतात, माझ्या बोटातनं वाहत असतात, असंही मला होतच आहे. आल्यापासून म्हणजे मला तेव्हा ताप पण आला होता 2 दिवस, मला कधीच ताप येत नाही लक्षात घ्या, आणि तिथे मला 2 दिवस ताप आला. हे काय ऍक्च्युली बसलाच इन्फेक्शन झालं होतं सगळ्या टूर मॅनेजर मुळे, तेही झालं. आणि मग मला आता असंही वाटायला लागलं, ते तापाने मला आता हे बोट दुखतात का, किंवा ते बोट दुखण्याचं त्याच्याशी काही असू शकेल, पण करंट पण वाहत आहेत. आणि तो जो करंट वाहतोय ना, तो जवळजवळ 5 ते 10 सेकंड करंट वाहतोय, म्हणजे जसं शॉक बसतो ना, ते तसंच होतंय बोटांमधनं सुद्धा. तर हे त्रास होणारच आहेत मला सांगायचे. आणि त्रास होणार आहे म्हणजे काही आपलं हे आध्यात्मिक उन्नती हे जोडून नाही घ्यायचं, आपण चेक केलं पाहिजे ना बाबा शारीरिक काही बिघड झालंय का, कशामुळे झालाय, पण आध्यात्मिक उन्नतीमुळे सुद्धा हे होणार आहे. आपण लाईट बिंग आहोत, आपण पुढच्या फळीत आहोत, लक्षात घ्या, आपण पुढच्या फळीत आहोत. त्यामुळे हे त्रास आपल्याला आधी होणार आहेत, इतरांना नंतर होणार आहेत, हे पण तुम्हाला सांगते मी. यांनी काही घाबरून जायचं नाहीये, कारण हे तर काय नाही, आध्यात्मिक प्रगती होणार आहे तरी शरीराला काहीतरी होणारच आहे. मग त्या मला काही मॅडम म्हटल्या, अहो मॅडम इकडं तिकडं दवाखाने भरलेत. मग आम्ही पण सांगते, आमच्या इकडं पण दवाखाने भरलेत,
आणि खूप काय 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 झाले, मग हे होणारच आहे. आता तर पुढं तुम्हाला सांगते, अजून सांगून ठेवते मी, एक रेकॉर्डिंग थोडं बंद करते आणि सांगते, म्हणजे तुम्हाला एक काळजी म्हणून सांगते, बाहेरचं खाणं, पॅकेज फूड खाणं, पॅकेज फूड. आता ह्याच्यात मी जे सांगितलं की पल म्हणजे क्वेश्चन, त्याच्यामध्ये त्यांनी फूडचं पण दिलेलं आहे, ते पण मला बरोबर होतंय आणि तुम्हालाही होतंय. त्याच्यात त्यांनी दिले की फूड हॅबिट्स बदलणार आहेत, पूर्णपणे अन्नाच्या सवयी बदलणार आहे. पहिली सवय भूकच लागत नाही, भूकच लागत नाही, लक्षात घ्या. मला आता सुद्धा मिस्टर ओरडलेत, मी आत्ताशी फक्त चहा पिऊन, मगाशी मी 12:30 नाश्ता केला, आत्ताशी चहा पिले, मी अजून जेवलेली नाही, मिस्टर रागवलेत मला आल्यावर. मी म्हटलं इथून पुढं मी जेवणार नाही भूक लागल्याशिवाय, तुम्हीही ते पाळा. भूक लागल्याशिवाय जेवायचं अजिबात नाही आता, पहिलं. दुसरं, भूक लागणारच नाही म्हणून काळजी पण नाही करायची. तिसरं, जेवण आपल्याला म्हणजे ते फूड पॅटर्न्स बदलणारच आहे. मला, मी सांगते, आज 6 दिवस दहीवडा आणून ठेवलाय मुलाने फ्रीजमध्ये, स्वयंपाक पुष्कळ माझ्या आवडीचा केलाय, पण मी म्हटलं मला नाही जेवायचं, मग तो घेऊन आला, घे खा तू, एक दहीवडा खाल्ला झालं माझं जेवण, कारण मला ते दही दूध असं सपक सपकच बरं वाटतंय. तर फूड पॅटर्न बदलणार आहेत, ऊर्जा हे करणार आहे, लक्षात घ्या. सोलर फ्लेअर एवढे येत आहेत की समुद्रामध्ये ढवळाढवळ चक्रीवादळ समुद्रात ढवळाढवळ चालल्या, एवढी ती सूर्याची ऊर्जा येते आणि एवढा अथांग समुद्राला एवढं ढवळावून घे काढती, ती पिळवटून काढती ऊर्जा. ती आपली काय गोष्ट आपल्याला जाणवत नसेल, पण समजून तर घेऊ. आणि या पिळवटून काढून चक्रीवादळ, त्यामुळे लँडस्लाइड, धरती पण एवढी गिरणार त्या आहे, नी ऊर्जेनी चाललंय, मग आपल्या शरीरावरती ऊर्जा नाही. आणि हे जर पेलवण्याची ताकद राहिली नाही तर आपण जाणार आहे, मी तुम्हाला सांगते, धडाधड मरणार आहे आपण. आणि आपण जाणार आहे, आपण गेलो म्हणजे वाईट झालं असंही नाहीये, उलट आपण पुढच्या फळीत आहे. जाताना शरीर सोडूनच जायचंय ना, कशाला घाबरायचंय, पुढचं सगळं सांगून ठेवते ना मी, धडाधडाधडा जाणार आहे. ही ऊर्जा एवढी एवढी ऊर्जा वाढणार आहे की वी कॅनॉट विस्टँड, हे शरीर विस्टँड नाही करणार. म्हणून तर ध्यान करायचंय, म्हणून तर ध्यान करत करत तेवढी पात्रता तयार करायची शरीराची. आणि हे जर इव्हेंट आता जी होणार आहे, खूप जवळ आली इव्हेंट, तिसऱ्या फेज मधलं सुरू झालंय सगळं, ही इव्हेंट आपण पार केली तर निदान आपल्याला आता ज्यांचं का इच्छा आहे दुसऱ्यांसाठी काम करण्याच्या, त्यावेळेला नवीन नांदी सुरू होणार आहे. आणि मग ते काम आपल्याला छान करायला मिळणार आहे. ज्यांना वाटतंय थरं व्हावं, त्यांनी ध्यान जास्तीत जास्त करा. भूकच लागत नाही, 3 महिने झाले, बरोबर आहे. मग त्यामुळे चिंता नाही करायची. पूर्वी आपण असं म्हणायचं, भूक लागलं लक्षण चांगलं आहे आणि भूक लागत नाही म्हणजे काहीतरी शरीरात बिघड झाला नाही. म्हणून तर मी आता हे डिटेल थोडं घेते. तर याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की इव्हेंट नंतर आपण राहावं, दुसऱ्यांसाठी काम करावं थोडे दिवस किंवा काय, त्यावेळेला मग ध्यान नाही का वाढवलं पाहिजे ह्याच्यातनं थरो होण्यासाठी. एकतर जे होत आहे ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे, या गोष्टी आहेत. आणि इव्हेंट जवळ आली आहे, इव्हेंट ज्या वेळेला येणार आहे, इव्हेंट म्हणजे काय तर पूर्ण तो जो सोलर फ्लेअर आत्ता येतोय तो 10च्या वर गेल्यावर फ्लॅश, त्याची लक्षणं म्हणजे सगळी लक्षणं सुरू झाली आता. आणि ह्या लक्षणांना तुम्हाला सांगते त्यावेळेला काय होणार आहे, इव्हेंटमध्ये काय होणार आहे, तर सगळं नेटवर्क कोलॅप्स होणार आहे, अंधार येणार आहे पृथ्वीवर. 7-8 दिवस घरातलं खाद्य भरून ठेवा म्हटले, पण म्हणून भीतीत जायचं नाही, म्हणून ती तयारी नाही करायची. कारण आपण तयारी करायला लागलो की आपली चेतनच खालच्या स्तरावर जाणार आहे. आणि जिथे चेतना आपली असणार आहे तीच आपली रियालिटी बनणार आहे. आपण जर किराणा भरत बसलो तर आपली चेतना तिथे गेली की आपली रियालिटी तीच घे मग. म्हणून आपण या ह्याच्या पलीकडे काय आपलं आहे की सगळं एव्हरीथिंग इज हॅपनिंग गुड, व्हेरी इझिली, व्हेरी स्मूथली, व्हेरी आर्ली, लवकर हवी आपल्याला इव्हेंट. हे आपलं जे काही आहे लाईट बिंगचं तेच सारखं म्हणायचं,
सुंदर इव्हेंट घडतीये, सुंदर असेन्शन घडतंय, लवकर बळ होतं, इझिली होतंय, प्रोटेक्टेड होतंय, याच्यावर चेतना ठेवायची. मग तयारी वेगळी नाही करायची, तयारी ही अशीच की बाबा हे सगळं होणार आहे, आय एम रेडी आणि हॅपीली. त्यामुळं अहो बाकीचे लोक तर कधी होईल कधी होईल असं चाललंय त्यांचं, ते सुटले मायाजाळातनं, त्यांना आता टिटकारा विटकारा यायला लागलं. आणि आपण मायाजाळात अडकून आहोत अजून, आपण मुलांचे बक्षीस काय बघतो वाईट वाटून घेऊ नका, याच्यातनं पुढच्या स्टेपला नेण्यासाठी मला हे बोलायचं नका बघू. काही नाही, आपलं आता फिजिकल मधनं बाहेर या, सारखी सांगते जिथे चेतना तेच रियालिटी. फिजिकलची काळजी केली तर तेच होणार आहे, तर फिजिकल त्रास होणार आहे त्याला. हे सगळं आध्यात्मिक पण कारण आहेत, पृथ्वीवरचे बदल पण कारण आहेत. आणि पहिल्यांदा काही शारीरिक त्रास झाला तर लर्निंग शोधूयात, मला हा त्रास होतोय, माझं आत्ताचं काय लर्निंग, उदाहरणार्थ मी काय खाऊ नये, उदाहरणार्थ मी काय खाल्लं, कशामुळे हे झालं, आता मला इथून पुढं खायचं नाहीये, आणि मग मला हे सोडायचंय. शैलजा मॅडमचंच उदाहरण सांगते, त्यांना आणि त्यांच्या मिस्टरना नॉनव्हेजने खूप त्रास व्हायचा, 2-3 महिने त्यांनी असं लूज मोशन डिस्कम्फर्ट मध्ये काढलं, काही डायग्नोसिस होत नव्हतं. शेवटी मी म्हटलं आता ताई तुझे आध्यात्मिक विकास घडवण्यासाठी हे तुला होतंय, आता नॉनव्हेज सोडून दे, तुला नॉनव्हेज बंद करायचे, तुझी ऊर्जा जास्त झालेली आहे आणि त्या जास्त ऊर्जेला आता निगेटिव्ह ऊर्जा नकोय. आणि मॅडमनी डॉक्टरने तर आधीपासूनच बंद केलं होतं, पण मॅडमनी बंद केलं त्रासच संपला त्यांचा. तसं आजही मी त्यांना म्हटलं की मॅडम आता तुम्हाला तिखट नाही खायचंय, बंद करा मिरची खाणं, तिखट खाणं, त्यासाठी हे त्रास होतोय, 2-3 दिवस ते आजारी आहेत, हा त्रास होतोय, बंद करा तिखट खाणं. मी केव्हाच सोडलंय तिखट खाणं, मी नाही खाऊ शकत आहे, हे पण लक्षात घ्या, सोडा तिखट, कारण तिखट म्हणजे आता बघा ऊर्जाच आहे ना, आधीच ऊर्जा एवढी येते. आणि आता आपली जी कुंडलिनी आहे ती वर वर चालली, ती वर चालली आहे तर तिला खाली खेचणारी तीच हे करते, मग बंद करते आपलं लसूण कांदा हिरवी मिरची ला तिखट. तर आपण काय एवढं लसूण कांद्याचं म्हणत नाही, पण मिरच्या बंद करा तुम्हाला जात नसेल तर. श्रद्धा मॅडम कदम म्हणतात, हां मिरची खाल्ली नाही जात, चांगलं लक्षण आहे. कारण हे बघा, हे सगळ्या ऊर्जा पेलवायच्यात ना आपल्याला. महत्वाचं तुम्हाला सांगू का, आता अन्नच लागणार नाही आपल्याला, पुढचाही अजेंडा सांगते, पैसाच नाही, पैसाच नष्ट होणार आहे. मग पैसा नष्ट झाल्यावर खाणार काय, मग ते खाण्याचं आपलं बंदच करून टाकतीये ना ऊर्जा, चांगलं आहे ना. त्यामुळे संध्याकाळी जेवायचं पण नाहीये शक्यतो, अगदी भूक लागेल तेव्हाच खा, थोडंच खा संध्याकाळचं, असं आहे. कारण अन्न बंद होणार आहे आता, कारण या अन्नातनच सगळ्या माऱ्या होणार आहेत पुढं, तुम्हाला सांगितलंय मी. आणि ते झाल्यावर आपण खायचं काय, तर असंही सांगितलं जातं की आता तुमचं तुम्ही पिकवा का, परत शेतीकडे नेलं पाहिजे ना निसर्गाने. शेती आपण सोडून देतो, आपलं अन्न आपण करत नाही, आपण काही खतं घालतो, आणि मग त्याच्यासाठी हे अजेंड्यासाठी हे सगळे इवन सगळंच, म्हणजे शेती काय अन्न काय ऊर्जा सुद्धा आपण सेल्फ सस्टेन व्हावं, असे पुढचे सगळे योग आहेत. आपले सोलर पंप पाहिजेत घराजवळ, आपले सोलर लॅम्प पाहिजेत, मिस्टरना मी म्हटले आता तो एक पंप सोलर करून घ्या. या अशा न्यू एनर्जी जास्तीत जास्त घरात आपल्याला वापरायच्यात. आम्ही टेरेसमध्ये सुद्धा सोलर लॅम्प आणलेले आहेत, पिरॅमिडच्या तिकडेही 1-2 लावलेत, कालच मिस्टरना म्हटलं अजून वाढवा. ह्या सगळ्या आपल्याला नॅचरल एनर्जीवर हळूहळू सेल्फ सस्टेन कडे जायचंय. ज्यांची शेती आहे त्यांनी पिकवायला सुरुवात करा. आता जर तुम्ही पिकवायला सुरुवात केली, आता जर ते काही विचार केला, तर पुढच्या याला तुम्ही बदलाला सक्षम होणार आहे. अशा तयारी भीतीपेक्षा असं केलं पाहिजे, भीती बाळगण्यापेक्षा. आपल्याजवळ आहे धरती माता आहे, आणि तुम्हाला पुढं पुढं कोर्स मधनं कळेल की जे ग्राउंडिंग आहे धरतीवर जे काही आहे ते अमेझिंग आहे, सगळं आपली धरती खेचून घेते. तुम्ही जास्त आजारी असाल शक्यतो, होत नसेल जाऊन मातीत बसा मांडी घालून, बघा काय होतंय, अर्धा एक तास बसा, सगळी ती धरती माता खेचून गेली निगेटिव्ह सगळं शरीरातलं, ते करून बघा. तर हे सगळं आहे. आणि काही शारीरिक व्याधी ज्या होत आहेत, उठण्याच्या वेळा बदलणार आहेत, झोपण्याच्या वेळा बदलणार आहेत, स्लीपिंग पॅटर्न्स बदलणार आहेत. मी आजही 9:30 उठली आहे, आजही 9:30 उठली आहे. तर या गोष्टी लक्षात घ्या, प्रत्येक शारीरिक जे त्रास होत आहेत
त्याला आपण चांगलंच म्हणूयात, म्हणजे द एंड रिझल्ट चांगलेच होतील, जशी भावना तशीच फळ. आणि डोकं जास्त दुखतंय, श्रद्धा मॅडम म्हटल्या बरोबर आहे, डोकं पण जास्त दुखतं. ऍक्च्युली डोकं दुखणं तर सहस्रार चक्राकडं आज्ञा चक्राकडं गेल्यावर ते आहेच आहे. फिजिकल मी तुम्हाला आधीच सांगितलं, फिजिकल त्रासातून जसं काही वेळेला जावंच लागतं, ते इथे काय आहे, हे जे आज्ञाचक्र आहे ना त्याला कॅल्सिफिकेशन आहे, म्हणजे थोडंसं कणखर आवरण आहे तिथे आपल्या, तिला ती फोडायची असतात ऊर्जेला. म्हणजे जसं अंड्याचं हाडाचं म्हणजे कॅल्शियमचंच आहे ना, पण ते अंड्याचं पातळ आहे, इथे जरा जास्त त्याच्यापेक्षा कडक आहे, आणि मग हे आवरण फोडायचं असतं त्या ऊर्जेला, मग ते सगळे हातोडे मारल्यासारखं होतं. बरोबर आहे, डोकं दुखतं, पण सगळं याच्याशी लावू नका, चेक करा पित्ताने डोकं दुखते का कशाने, काय मी खाल्लं हे जरूर करा. तर हे कॅल्सिफिकेशन तिला काढून टाकायचंय आता, आणि त्यामुळं मग ते हाडांचं जे काही इथनं आवरण आहे ते काढायचे, त्यासाठी ते त्रास होतो, दुखतो किंवा ऊर्जा इथे काम करते. त्याच्यानंतर इथे ब्रह्मरंध्राच्या इथे ऊर्जा खेचली जाते आता ध्यानातनं, ते मी तुम्हाला सांगितलं. पण ऍक्च्युअली सेल्फ रिअलायझेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला एक फिजिकल बदल ब्रेनमध्ये घडायला हवा असतो, कारण आता आपल्याला मी म्हणजे ब्रह्मांड हे जाणवत नाही, मग मीच म्हणजे ब्रह्मांड हे केव्हा जाणवणार, तर सेल्फ रिअलायझेशन मध्ये ते जाणवत, पण त्यासाठी काही फिजिकल चेंजही होण्याची इथे आवश्यकता असते. ती केव्हा होणार, खालच्या खालच्या चक्रातनं क्लिन्झिंग होत आलं की डायरेक्ट इथे नाही होणार, आणि डायरेक्ट जर तुम्ही तेवढ्या ऊर्जा घेतल्या तर जास्त त्रास होणारच. आता तुम्ही बघा बाकीच्या ग्रुपवर ऐकायला येईल तुम्हाला काय काय होतंय, कलाकलानेच जायचं असतं, स्टेप बाय स्टेपच जायचं असतं. तर त्यामुळं मध्ये मला म्हंटल ना तुम्ही हे घ्या हे घ्या हे घ्या, इतर ठिकाणी घेतात घेऊ देत इतर ठिकाणी, मला नाही बाबा आपण खालून वरच, कारण हे जर तुम्ही आधी सुरू केलं, हे बघा प्रत्येक वेळेला काही चक्र खालून वरच क्लीन होत जातात असंही नाहीये, त्याही पलीकडे आपण खालीच अडकलोय, आपले वरती सगळे क्लीन आहेत. हे पण तुम्हाला सांगते, हे आपले हृदयाच्या वरचे आहेत ना, हे विशुद्धी आज्ञा, आणि हे तर बऱ्यापैकी आपल्याला काही वर्क करावं लागत नाही, खालीच आपण अडकलेले आहे, आणि इवन ऋषी मुनी आणि संन्याशी सुद्धा खालीच अडकलेले असतात. मग त्यामुळं वरून काम करायचं म्हणजे आधीच ते गंदगी खाली, तर ते भयानक काही होऊ शकतं, त्यापेक्षा कला कला कलानी स्टेप बाय स्टेप करायचं, जे खालचं अडकले ते आधी मोकळं करत वर यायचं, मग आता ते फिजिकल चेंजेस ब्रेन मध्ये व्हायला लागतात, तर ते सेल्फ रिअलायझेशन कडे आपण जाऊ शकतो. आणि आता पुढचे माझे सगळे कोर्स ऑब्जेक्टिव्ह सेल्फ रिअलायझेशन हाच राहणार आहे, म्हणून बियॉन्ड असेन्शन आणि मॅनिफेस्टेशन म्हटलंय. आता मॅनिफेस्टेशन बास बास म्हणजे कोर्स तर मी आत्ता तरी एक दोन घेणार नाही, ह्या पुढच्या तयारीला आपल्याला जायचं. आणि मग मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन, आता असेन्शन म्हणजे काय, आता हे पाच फिफ्थ डायमेन्शन नको आपल्याला, असेन्शनही नको आपल्याला, बॉडी सोडल्यावर जो सोल करणार आहे ते आपल्याला बघायचे. आता ती सगळी जशी आपण या ह्याच्यातून नॉलेज घेतो, पुराणं म्हणा आणि उपनिषद म्हणा, त्या एक्झरसाइज पण आपल्याला करायच्यात. आता या पुढच्या 5 दिवसाचा जो कोर्स आहे पिरामिडला, तो हायली इंडियात कुठं चाललेलं नाही, कुठलं कोणीही अजून घेतलेलं नाही, असे हायफाय सगळे मी तिथे प्रॅक्टिकल्स करून येणार आहे, ते ऊर्जेची घेणार आहे पुढची तयारी, की आता ऊर्जा सगळे इंधन, ऊर्जा सगळा आपला मणी, जेवढी ऊर्जा तेवढं तुम्हाला मिळणार, हे मी आधीच सांगितलं. या ऊर्जेच्या प्रॅक्टिकल्सला आपल्याला करायचे पिरामिडला, की ऊर्जा ओळखणे, आपली ऊर्जा ओळखणे, ते बदलणे, या सोल लेवलवर काम करणं. पहिला 5 दिवसाचं जे शिबिर आहे त्याचा अजेंडा तोच आहे. त्याच्या आधी शिवसरोदय शास्त्राला जरूर या, तिथे काही बेसिक एक्झरसाइज, बेसिक श्वास, बेसिक ऊर्जा हे कळेल. आणि मग याच्यामध्ये सेल्फ रिअलायझेशनला इथे जेव्हा ते फिजिकल चेंजेस होतात त्याच वेळेला आपण ब्रह्मांड आहे म्हणून दिसतो. आणि बियॉन्ड असेन्शन मॅनिफेस्टेशन म्हणजे आपलं आता एकच टार्गेट, सेल्फ रिअलायझेशन बस. तिथे काही अभ्यास करूयात, तिथे काही जायचं करूयात, करतोच आहे पण अजून जास्त प्रमाणात. तर हे एक आहे, मग आता हे फिजिकल चेंजेस केव्हा होणार आहेत, तिथे हातोडे बसलेच पाहिजे ठण 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 ठण, त्याशिवाय कसं ते ब्रेक होणार, ब्रेक नाही होणार ना, त्याशिवाय ब्रेक होणार नाही ना. मग ते जेव्हा
जेव्हा ते ब्रेक होणार त्याला तो फिजिकल बदल घडणार आपला याच्यात, पिट्युटरी ग्रँड, पिनियल ग्रँड, हायपोथॅलॅमस, तेव्हा मग तिथे हातोडे बसलेच पाहिजे ना. आपल्याला काय तिथून असेन्शन झालं पाहिजे असं काही नाही, आपण इथून पण असेंड होणार आहेत. हाच तर आपली अपॉर्च्युनिटी, गोल्डन अपॉर्च्युनिटी. हे काम न करता, हे काम न करता आपण असेन म्हणजे मोक्ष पाहू शकतो इथून, हृदयाच्या 6वा कप्पा उघडला की. आणि ते घडायला फिजिकल चेंजेसही व्हावे लागतात, फिजिकल आणि आपले 6 क्वालिटीचा विकास. त्यामुळे हृदयावरही काम करायचे. म्हणून तर देवी ध्यान परत सांगते, देवी स्वतः बनायचे, त्या दिवस तरी देवी बनण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्यांबरोबर प्रेम करायचे. कारण प्रेमाचा मार्ग, स्पिरिच्युअल प्रोग्रेस तेव्हाच होणार जेव्हा सर्वांवर प्रेम करता येणार. ठीक आहे चल. मॅडम, मी 5 मिनिटं बोलू का जरा? हाँ बोला बोला हां, ते आपला कालचा प्रश्न होता ना, की ज्यांना बोला की पुनर्जन्म, रेडिओ सुरू करा. अय्या सॉरी, हां